गुरुपौर्णिमे निमित्त अक्कलकोट इथं वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी भक्तिरूपी महासागर उसळला होता। या निमित्त भक्तिसागराला जणू उधाण आलं होतं। बुधवारी 13 जुलै रोजी सर्वत्र चैतन्यमय अशा वातावरणात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली। यानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आलं होतं। गुरुपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व असून याची प्रत्येकजण आतुरतेनं वाट पाहत असतो। दरम्यान अक्कलकोट इथंही प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली। अक्कलकोट निवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भक्तगणांनी आवर्जून उपस्थिती लावली होती। अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अत्यंत मनोभावे लीन होताना त्यांच्या दर्शनानं भक्तगणांना अलौकिक अशी अनुभूती येत होती। गुरुपौर्णिमेनिमित्त पहाटे 5 वाजता काकडा आरती आणि अभिषेक करून गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला सुरुवात झाली। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जयघोषानं अवघी अक्कलकोट नगरीच जणू दुमदुमून गेली होती। एकीकडं राज्यभरात सर्वत्र धोधो पाऊस सुरू असताना याची पर्वा न करता ब्रह्मांड नायकाच्या दर्शनासाठी भक्तगणांनी गुरुचरणी वंदन करून धन्यता अनुभवली। दरम्यान श्री स्वामी समर्थ देवस्थान अक्कलकोटचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी देवस्थानच्या वतीनं तमाम स्वामी भक्तांचं मनापासून स्वागत करून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या 2 वर्षांपासून गुरुपौर्णिमेला स्वामी भक्तांना दर्शन घेता आलं नव्हतं, त्यामुळे यंदा मात्र स्वामी भक्तांची मोठी गर्दी दर्शनासाठी झाली आणि त्यांचा वेगळा असा उत्साह यानिमित्त दिसून आल्याचं त्यांनी सांगितलं। गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे आणि या प्रसंगी हजारो आणि लाखो स्वामी भक्तांनी दर्शन घेऊन आपलं जीवन कृतार्थ करून घेतलेलं आहे आणि पावसाचा दिवस असल्याने देखील गर्दीवर जरी परिणाम झालेला असला तरी गुरुच्या भेटीसाठी स्वामी भक्त आसुरलेले आहेत। गेल्या 2 वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळं स्वामी भक्त दर्शनासाठी येऊ शकलेले नव्हते आणि यावर्षी संपूर्णतः लॉकडाऊन वगैरे ओपन झाल्यामुळं या ठिकाणी स्वामी भक्तांची गर्दी या ठिकाणी दिसत आहे आणि श्री वटवी स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने सर्व स्वामी भक्तांना या ठिकाणी दर्शन व्हावं यासाठी आज नित्यनियमाने होणारे अभिषेक देखील बंद करून जे स्वामी भक्त अभिषेकाची पावती करतील त्यांना श्रीफळ प्रसाद देण्यात येत आहे। राज्यातून तसंच परराज्यातून आलेल्या भक्तगणांना श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन व्हावं, त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी देवस्थानचे विश्वस्त आणि सेवेकरी यांनी योग्य त्या नियोजनावर भर दिला होता। दिवसभर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी भक्तगणांनी गर्दी केली होती। यानिमित्त भक्तिसागराला जणू उधाण आलं होतं। यानिमित्त मंदिरात विशेष सजावट करण्यात आली होती।